2019 ते 20 मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर असलेल्या विहिरीचे अनुदान देयक संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाचे MREGS चे तालुका समन्वयक राहुल श्रीरंग पवार यांना तक्रारदार यांच्याकडे 2000 रुपये लाचची मागणी करून स्वतः लाचेची रक्कम स्वीकारताना ACB ने अटक केला आहे. सोयगाव पंचायत समिती कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील मोहळाई येथील तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये मंजूर असलेल्या विहिरीचे 1,29,632 रुपये अनुदान देयक संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 2000 रुपये लाचेची मागणी करून 2000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद पथकाने रंगेहात पकडून आरोपीकडून 2000 रुपये हस्तगत करून गुन्हा दाखल करून अटक केली आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोरकट आणि पथकाने ही कारवाई केली आहे. विजय काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोयगाव.